दिल्लीच्या मैदानावर उद्यापासून 4 दिवस महाॅग्रो 2016 या राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञान, नवे वाण, नव्या योजना सांगण्यासाठी महाॅग्रो 2016 हे प्रदर्शन उद्या दिनांक 24 पासून अयोध्यानगरीच्या मैदानावर सुरू होणार आहे. 4 लाख चौरस फूट जागेवर भव्य बंड पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली. 24 ते 27 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाचे मुख्य आयोजन महाराष्ट्र शेती सहाय्य मंडळ आहे, तर महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन, केंद्रीय कृषी विभाग यांच्या सहकार्यातून हे प्रदर्शन पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या शेती योजना, उपक्रम यांची माहिती देणारी तसेच शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. ग्राहकांसाठी शेती बाजारही भरवण्यात येणार आहे. बियाणे, शेतीमाल, विपणन, तंत्रज्ञान, पशुपालन, दूध उत्पादन, फळ उत्पादन यासंबंधीचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. दररोज 2 सत्रात चर्चासत्रे होणार असून यात कृषी विद्यापीठे, संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. उद्यापासून इथे महाॅग्रो राज्यस्तरीय अॅग्रो कृषी क्षेत्राचं प्रदर्शन सुरुवात होत आहे. त्या संदर्भात इथं कृषीच्या संबंधित सगळ्याच प्रकारचे कंपन्यांचे तिथे स्टॉल आहेत. वेगवेगळ्या अत्याधुनिक शेती संबंधी सगळ्या प्रदर्शनामध्ये सेमिनार ठेवलेले आहेत की ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. आणि जवळपास 100 पेक्षा जास्त इथे सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. सगळ्या कंपन्यांनी, नामांकित कंपन्या आहेत, त्यामध्ये इथे एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गटारचं पाणी जे असतं ते फिल्टर करून ते पिण्यायोग्य असतं हे सुद्धा इथे डेमो दाखवण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी इथे येऊन भेट द्यावी